जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर बांदीपोरा क्षेत्रात मुजगुन इथं सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार तर तीन जवान जखमी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेत पाकिस्तान बाधा आणत असून दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान देत असल्याचा भारताचा संयुक्त राष्ट्र महासभेत आरोप धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शांततेत मतदानाला सुरुवात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची कॅनडावर पाच एक अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत सुस्थिती पुजारा आणि राहणीची नऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर बांदीपोरा क्षेत्रात मुजगुंद इथं सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर तीन जवान जखमी झाले श्रीनगरमधे एका घरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी काल दुपारी केलेल्या कारवाईत या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला असता पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत जखमी झालेल्या तीन जवानांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात काल सरासरी ऐंशी टक्के मतदान झालं जम्मू विभागात पंच्याऐंशी पूर्णांक एक तर काश्मीर विभागात एकोणपन्नास पूर्णांक सहा टक्के मतदान झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी शालीन काब्रा यांनी सांगितलं सर्व शांततेत मतदान पार पडलं तसंच कुठलाही अनुचित घटनेची नोंद झाली नाही अफगाणिस्तानात सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेत पाकिस्तान बाधा आणत असून दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान देत असल्याचा आरोप भारतान संयुक्त राष्ट्र केला आहे भारताच्या संयुक्त राष्ट्र महासभेतल्या स्थायी मिशनच्या दूतांनी याविषयीची भारताची चिंता व्यक्त केली आहे अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या राष्ट्रविरोधी पाकिस्तानचा हात असून अफगाणिस्तानात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न वारंवार सुरू आहेत असं भारतानं संयुक्त राष्ट्र महासभेत ठणकावून सांगितलं पाकिस्तान दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर नेहमीच नंदनवन म्हणून करून देत असल्याचं जगजाहीर आहे असं भारतानं म्हटलं आहे वेळोवेळी होत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांवर निर्बंध लावण्याची मागणीही भारतानं संयुक्त केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांच्या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचं काल नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं तसंच या पुस्तकाची डिजिटल आवृत्तीचंही लोकार्पण झालं लोकतंत्र लोकतंत्रक हिंदी भाषेतलं तर द रिपब्लिक एथिक या इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे या पुस्तकात भारतातील विविधता भारतातील शिक्षण लोकसेवेचा धर्म आदी विषयांचा समावेश आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अमित खरे प्रकाशन विभागाच्या महासंचालक डॉक्टर साधना राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं सरकार पूर्ण बहुमतानं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे दैनिक जागरण या वृत्तपत्रानं काल नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात होते होत मतदानात्तर नेहमीच भाजपाच्या विरुद्ध कल दाखवला जातो मात्र प्रत्यक्षात यश भाजपलाच मिळतं असं म्हणाले या तिन्ही राज्यात भाजपानं केलेल्या कामाच्या जोरावरच भाजपाचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तेलंगण आणि मिझोराममध्येही भाजपाची स्थिती अधिक मजबूत असेल असंही त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला या आधीच्या मतांपेक्षाही अधिक बहुमत मिळून भाजपा आपलं सरकार स्थापन करेल असं ते म्हणाले मजबूरी तिणाल मजबुरी पाए या आपको मजबूत सरकार चाहिए जो किसी को न छोड़े और देश का विकास करे ये देश की जनता ने तय करना ये मजबूर और मजबूत दो शब्दों के बीच में ही उन्नीस का चुनाव होने वाला है धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेसाठी आज सकाळी शांततेत मतदान सुरू झालं धुळे महानगरपालिकेच्या एकोणीस प्रभागातल्या चौऱ्याहत्तरपैकी एका जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं त्र्याहत्तर जागांसाठी ही निवडणूक होत आहे भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना लोकसंग्राम पक्ष आणि इतर पक्ष तसंच अपक्ष असे मिळून एकूण तीनशे पंचावन्न निवडणुकीच्या रिंगणात आहेत धुळे महानगरपालिकेची हद्दवाढ होत अकरा गावं हद्दीत समाविष्ट झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे अहमदनगर इथंही महानगरपालिकेतल्या सतरा प्रभागांमध्ये अडुसष्ट जागांसाठी मतदान सुरू आहे एक्केचाळीस मतदार केंद्र अतिसंवेदनशील तर अठ्ठावीस संवेदनशील केंद्र आहेत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे हे निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे या निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वणी कोरपन मार्गावर काल झालेल्या रस्ते अपघातात दहा मजूर जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत वणी कोरपन मार्गावर असलेल्या हेटी गावाजवळ टाटा मॅजिक वाहनामधून एकूण पंधरा जण प्रवास करत होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका ट्रकचा टायर फुटल्यानं वाहनचालकाचा ताबा सुटून ट्रक, चा ट्रक गाडीवर येऊन धडकल्यानं हा अपघात झाला सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातले असावेत असा अंदाज आहे काम आटोपून सर्वजण आपल्या गावी निघाले होते जखमींना उपचारासाठी चंद्रपूरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत भक्कमपणे टिकेल असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावं हे आपलं उद्दिष्ट आहे मराठा आरक्षणासंबंधी राज्य मागासवर्ग आयोगानं शिफारस केली असल्यानं आरक्षणाची बाजू भक्कम झाली आहे न्यायालयात ती आम्ही नेटानं मांडू यासाठी सक्षम वकिलांची यंत्रणा सक्रिय असल्याचं पाटील यांनी सांगितलं अन्य राज्यांनीही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष प्रसार प्रसारमाध्यमांना विकास कामांना प्रसिद्धी देण्यासाठी वेळ नाही मात्र बिनमहत्वाच्या बातम्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जाते असं सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली मराठी भाषेचा नियमित आणि अधिक वापर होण्याची गरज असून यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्यांना किमान दहा वर्ष मराठी भाषेतून शिक्षण द्यावं तसंच मराठी मुलं लेखन वाचन आणि आकलनात तरबेज होतील असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे मुंबईतल्या गोरेगाव उपनगरात आयोजित करण्यात आलेल्या मराठी प्रेमी पालक प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसंच मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित यावेळी उपस्थित होत्या मराठी सक्तीची करावी या मागणीला आपला पाठिंबा राहील असं या संदर्भात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असून मराठी भाषेविषयी असलेले गैरसमज दूर करणं आवश्यक असल्याचं म्हणाले मराठी भाषा आणि शाळा सक्षम करण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा असं संमेलनाचे उद्घाटक लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितलं विविध राज्यांनी आपली मातृभाषा टिकवण्यासाठी कायदे केले आहेत महाराष्ट्रानेही असा कायदा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाशिक विभागातल्या सीएम चषक क्रीडा स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते स्थानिक पातळीवरच्या खेळाडूंमधल्या प्रतिभेचा शोध घेण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यशस्वी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची संधी मिळेल असं जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांनी यावेळी सांगितलं राज्यात एक नोव्हेंबर ते बारा जानेवारी या दरम्यान विविध विभागांमध्ये सीएम चषक क्रीडा स्पर्धा सुरू आहेत या महोत्सवात तेवीस हजार सातशे खेळाडू सहभागी झाले आहेत भुवनेश्वर इथल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत क गटात कॅनडावर पाच विरुद्ध एक गोलनं दणदणीत मात करत भारतानं दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला भारतातर्फे हरमनप्रीत सिंगनं बाराव्या मिनिटाला पहिला गोल केला त्यानंतर स्पर्धेच्या एकोणचाळीसाव्या मिनिटाला कॅनडाच्या फ्लॉरिस फॅनसॉनं गोल करत एक एक अशी बरोबरी साधली सेहेचाळीसाव्या मिनिटाला भारताच्या चिंगलनेसन सिंगनं गोल करत भारताला दोन एक अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर ललित उपाध्याय आणि अमित रोहिदास यांनी झळकावलेल्या गोलमुळे भारतानं कॅनडावर पाच विरुद्ध एक गोलनं दिमागदार विजय मिळवत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली क गटात तीनपैकी दोन सामने जिंकणाऱ्या भारत आणि बेल्जियमचे प्रत्येकी सात सात गुण झाल्यानं या दोन्ही संघानं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियात ऍडलेड इथं सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या खेळात भारत सुस्थितीत आहे भारतानं कालच्या तीन बाद एकशे एक्कावन्न धावसंख्येवरून संख्येवरून पुढे सुरुवात करताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर उपाहारापर्यंत दोनशे साठ धावांपर्यंत मजल मारली चौथ्या गड्यासाठी पुजारा आणि राहणेनं सत्याऐंशी धावांची भागीदारी केली त्यानंतर मात्र नॅथन लायनच्या चेंडूवर एकाहत्तर धावा करत पुजारा झेलबाद झाला त्यापाठोपाठ रोहित शर्मा आणि रिषभ पंतलाही लायननं झेलबाद केलं हवामान नागपूरमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे यवतमाळमध्येही पावसानं हजेरी लावली आहे येत्या चोवीस तासात राज्यात मध्य महाराष्ट्रात तुळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर बांदीपोरा क्षेत्रात मुजगुंद इथं सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार तर तीन जवान जखमी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेत पाकिस्तान बाधा आणत असून दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान देत असल्याचा भारताचा संयुक्त राष्ट्र महासभेत आरोप धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शांततेत मतदानाला सुरुवात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची कॅनडावर पाच एक अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत सुस्थितीत पुजारा आणि राहण्याची अर्धशतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार